ही एक अशी वेळ आहे जेव्हा तिची काळजी घेणं, रक्षा करणं, सांभाळून घेणं आवश्यक आहे. पण कालांतराने कोणीतरी या गोष्टीला भेदभाव करणारी प्रक्रिया बनवली. आपला जन्म त्यातून झालाय. जर ते अपवित्र असेल तर मग आपला जन्मच अपवित्र आहे आणि सगळी सृष्टी अपवित्र आहे. आता हे तुम्ही खूपच व्यापक विधान केलंय. आध्यात्मिक पातळीवरचा पूर्वग्रह, मला तुम्ही हे समजून घ्यायला हवंय की आध्यात्मिक दृष्ट्या मासिक पाळीचा कुठेही उल्लेख नाहीये. कारण आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला मासिक पाळी येऊ शकत नाही, फक्त शारीरिक दृष्ट्या तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे, तर हा एक शारीरिक मुद्दा आहे ज्याचा मानसिक पैलूंवर परिणाम पडतो. काही स्त्रियांच्या बाबतीत, सर्वांसाठीच मी म्हणणार नाही, पण अनेक स्त्रियांसाठी त्यांच्या शारीरिक प्रक्रियेचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम मात्र आढळतो. जी वस्तुस्थिती आहे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जर हे मी म्हटलं असेल तर केवळ यामुळे की काही मंदिरांबाबत आणि इतर गोष्टींबाबत म्हटलं की स्त्रिया प्रवेश करू शकत नाही, त्यावेळी तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की हे कुठून येते. आजची स्त्री तिचं सोडा, ठीक आहे, तिच्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, ती तिच्या शारीरिक गरजा कशा हाताळू शकते आणि इतर गोष्टी, हा वेगळा मुद्दा आहे. मला तुम्ही 1000 वर्षापूर्वी मागे वळून पाहायला हवंय. तिच्याकडे कोणत्या प्रकारच्या स्वच्छता विषयक सुविधा होत्या, तिच्याकडे कोणत्या प्रकारच्या व्यवस्था होत्या, तर त्याबद्दल समस्या असू शकतात, नाही का? त्याच कारणासाठी आणि त्याही पलीकडे नीट समजून घ्या, ज्या पातळीचा शारीरिक श्रम एक साधारण स्त्री करत होती त्या काळी, 15-20 लोकांसाठी स्वयंपाक करणं, गायींची काळजी घेणं, मुलांची काळजी घेणं, सगळं काही तीच करायची, तर प्रचंड प्रमाणात शारीरिक श्रम होते. त्यामुळे जी स्त्री या ठराविक प्रक्रियेतून जात असेल तिच्या मासिक पाळीच्या, तिला 3-4 दिवस सुट्टी मिळायची सगळ्याच गोष्टीतून. ही चांगली गोष्ट नाही आहे का? कारण तो असा काळ आहे की जिथं तो जवळपास कात टाकण्यासारखा काळ आहे एका स्त्रीसाठी. एका पातळीवर अगदी कात टाकणं इतकं मोठं नाही आहे, पण ते जवळपास तसं आहे. अशी वेळ आहे जेव्हा तिची काळजी घेणं, रक्षा करणं, सांभाळून घेणं आवश्यक आहे. दुसरं कोणीतरी तिच्यासाठी स्वयंपाक करते तिच्या आयुष्यात कधीही घडत नाही. रोजच ती स्वयंपाक करते. त्या 3-4 दिवसासाठी कोणीतरी तिच्यासाठी स्वयंपाक करतं, इतर कोणीतरी तिला जेवण वाढतं, ती एकटी बसते, ध्यान करते, गाते, प्रार्थना करते. ही एक चांगली पद्धत नाही आहे का गोष्टी हाताळण्याची? मी विचारतोय, याला आजचं जीवन समजू नका. 1000 वर्षापूर्वी मागे वळून पहा तेव्हाची परिस्थिती. हा आपल्या स्त्रियांची काळजी घेण्याचा अगदी चांगला मार्ग होता, पण कालांतराने कोणीतरी या गोष्टीला भेदभाव करणारी प्रक्रिया बनवली. स्त्रीने इथे येऊ नये, स्त्रीने तिथे जाऊ नये, हे फक्त अज्ञानामुळे अशा गोष्टी घडल्या. याचा आध्यात्मिक विश्वाशी काही संबंध नाही. कारण माझ्या आईला मासिक पाळी आली नसती तर माझा जन्मच झाला नसता. ठीक आहे, हो की नाही? आपला जन्म त्यातून झालाय. जर ते अपवित्र असेल तर मग आपला जन्मच अपवित्र आहे आणि सगळी सृष्टी अपवित्र आहे. असा विचार करणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे काही शुद्धता आणि अशुद्धता यामुळे आलेलं नाही आहे, हे व्यावहारिक कारणांमुळे आलेलं आहे. आजही मला 1000 स्त्रिया भेटतात ज्यांना त्यावेळी खूप त्रास होतो, कारण त्यांना त्या परिस्थितीत सुद्धा कामावर जावं लागतं, सगळं काही करावं लागतं. त्यांच्यापैकी अनेक जण त्यावेळी औषधं घेतात फक्त त्यांचं मानसिक संतुलन राखण्यासाठी. त्यांना नक्कीच विश्रांती घ्यायला आवडेल, त्यांना नक्कीच थोडंसं लांब राहायला आवडेल ते करत असलेल्या सगळ्या गोष्टींपासून. पण शुद्ध अशुद्ध प्रश्न असा विचार अगदी अपरिपक्व मनाचं लक्षण आहे. यात काहीच अर्थ नाही. जीवनाबाबत मूलभूत जाण काहीच नाही.